अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव वैशाखी पौर्णिमेच्या मंगलदिनी शेंदुर्णी नगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी महामानवांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य सवाद्य शोभायात्रा शेंदुर्णी गावातून काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये सर्व बहुजन महामानवांचे तैलचित्र असलेले रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। समजले जाणारे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावी आपण आलेलो आहोत। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती शेंदुर्णी या गावी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। या ठिकाणी सर्व बुद्ध बांधव तसेच फक्त बौद्ध धर्मीयच नाही तर इतरही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि जयंतीमध्ये मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करत आहे। त्याचप्रकारे आपण बघू शकतो या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ते खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत या जयंतीमधील उपस्थित नागरिकांना सरबताची वाटपही चालू आहे। We'll be right back।
शेंदुर्णे या गावी जी मिरवणूक निघालेली आहे ही या मिरवणुकीतील नागरिकांना पारस जैन ग्रामीण पतसंस्था यांच्या मार्फत देखील आज शीतपेयांचे वाटप हे सुरू आहे. आपल्यासोबत आज या ठिकाणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल हे उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. गेल्या 30 वर्षापूर्वी आम्ही ही पतसंस्था स्थापन केली आहे आणि आमची सामाजिक बांधिलकी जोपासून या देशातल्या सगळ्या राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याच्या निमित्ताने आम्ही या पतसंस्थेच्या वतीने आमच्या परीने सेवा कार्य करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या पृथ्वी तलावरती अखिल मानवांसाठी फार मोठे उपकार आहे. त्यांच्यामुळेच आज सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याच्या दृष्टीने, कधी मुक्त तर होऊ शकत नाही परंतु मुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्या खारीचा वाटा उचलावा म्हणून आमची पारतपत संस्था नेहमी दरवर्षी या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला शेतपेयाचं वाटप करत असते. आमच्या मागे प्रेरणा आहे आमच्या या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन. त्यांनी आम्हाला हा रस्ता दाखवला आहे की सेवा कार्य आपण करत राहा. मोदीजी 20-20 तास काम करता, फडणवीससाहेब समाजासाठी काम करता, आपणसुद्धा या समाजाचं काही देणं लागतो म्हणून सतत आमचे हे काम चालू असतात. आमचे प्रेरणा स्रोत्र गिरीश भाऊ हे याच कामामध्ये मग्न असतात, सतत समाजाची ती सेवा करत असतात. आलेल्या सगळ्या मिरवणुकीतल्या लोकांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. बाबासाहेबांच्या प्रतिमेचं मोठं पूजन या ठिकाणी करतो, मोठा हार या ठिकाणी आम्ही आणतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हे शेतपेयाचं आपण स्वाद घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज शेंदुर्णे या गावी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचा जो संयुक्त जयंती सोहळा हा पार पडला जात आहे, या प्रसंगी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयदादा गरुड हे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून या जयंती विषयीच्या शुभेच्छा घेणार आहोत. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार, योगायोगाने आज दोघांची बुद्ध पौर्णिमा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकत्र पद्धतीने शेंदुर्णे नगरीमध्ये अतिशय उत्साहपूर्वक सर्व धर्मीय सर्व पक्षीय मिळून उत्साह साजरी होते. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. युवक मंडळांनी जो पुढाकार घेतला या निमित्ताने मी त्यांचे धम्मगुरू सर्व उपासक उपासिका या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो की शेंदुर्णीमध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य या निमित्ताने आज निर्माण झालं आणि अतिशय शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक शांततेच्या मार्गातून कुठेही गालबोट न लागता चांगल्या पद्धतीने मिरवणूक आयोजित केली. या समितीचं मी खरं तन मन धनाने पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जगामध्ये भारताचं नाव उंचवण्याचं काम एका घटनेचे शिल्पकार म्हणून केलं हे हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत आणि शेंदुर्णीतल्या परिसरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून आज जी जयंती साजरी केली अतिशय वाखाणण्यासारखं असं काम केलं. पुन्हा एकदा मी आयोजक संयोजक समितीचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय भीम.
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।